नमस्कार गेट एव्हरीथिंग या आयुर्वेदिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे फक्त एक तुकडा या पद्धतीने वापरा कितीही भयंकर मूळव्याध असू द्या पूर्णपणे बरा होतो आणि कितीही मोठा मुतखडा किंवा किडनी स्टोन असू द्या तो तुकडे होऊन बाहेर पडून जातो पोट झटपट साफ होते कुठल्याही प्रकारची गोळी घ्यायची गरज पडत नाही मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना नेहमी लघवीला जावे लागते वारंवार लघवी येत राहते पोट अखडते पोटात कळ्या येतात व वारंवार संडासला जावे लागते अशांसाठी हा उपाय अगदी रामबाण आहे आपण खाल्लेले अन्न पचले नाही आणि त्याचे अपचन झाले तर गॅसेस तयार होतात आणि पित्त वाढते हे देखील या उपायाने पूर्णपणे कमी होते उपाय अगदी सोपा आहे व सर्वांना करता येण्यासारखा आहे मित्रांनो एक विनंती उपायाचा योग्य परिणाम मिळण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच यात वापरलेले घटक कोणते आणि ते कुठे मिळणार त्याचे प्रमाण काय घ्यायचे हे देखील तुम्हाला पूर्णपणे कळून जाईल अशा या उपायासाठी आपल्याला लागणारी वनस्पती आहे ती म्हणजे कुडा किंवा इंद्रजो यालाच कुटज असेही म्हणतात तुम्ही चित्रात ही वनस्पती पाहू शकतात इंद्रजो या वनस्पतीला इंग्रजीमध्ये कुर्ची असे म्हणतात आणि शास्त्रीय नाव आहे हिलेरिना पुबेसन्स किंवा व्रीघटिका अँटी डिसेंट्रिया आपण पाहत आहोत की या वनस्पतीला पांढऱ्या रंगाची फुले येतात आपण कधीतरी बागेत किंवा शेतात किंवा आपल्या परिसरात हे झाड कधी ना कधी पाहिलेच असेल याची साल आपल्याला या उपायासाठी लागणार आहे या सालीची पावडर आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होते तसेच आपण इंद्रजव पावडर या नावाने ऑनलाईन देखील मागू शकतो आपल्याला याच्या सालीची पावडर आवश्यक आहे याची साल अतिसार उलटी पोटासाठी मुतखडा आणि मुळव्याध यासाठी खूप जुन्या काळापासून वापरण्यात येत आहे या इंद्रजवाच्या सालीमध्ये एसिटोलन नावाचा घटक असतो जे आतड्याचे काम सुरळीत चालवतो परिणामी मूळव्याध होत नाही झाला असेल तर ते कमी करून पोट स्वच्छ करतं पोट साफ करण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे त्याचप्रमाणे उलटी किंवा अतिसार हे थांबवण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे एखाद्या व्यक्तीच्या किडनीत घाण साचले असेल तर ती देखील बाहेर काढण्याचं काम ही साल करते त्याचप्रमाणे पित्ताचे खडे व किडनीतील सर्व प्रकारचे खडे तुकडे होऊन बाहेर पडतात मित्रांनो अशी ही इंद्रजवाची साल अत्यंत उपयुक्त असून सामान्यपणे एक वेळेच्या उपायासाठी आपल्याला पाच ग्रॅम साल घ्यायची आहे ही साल तुम्ही मिक्सर किंवा इतर कुठल्याही साहित्याच्या सहाय्याने वाटून बारीक करून त्याची पावडर तयार करायची आहे आणि नंतर ती आपल्याला वापरायची आहे ज्या व्यक्तींचे पोट साफ होत नाही वारंवार लघवी येते किंवा पोटाशी संबंधित कुठलाही प्रॉब्लम असेल आणि मूळव्याधाचा प्रॉब्लेम प्रॉब्लम असेल त्या व्यक्तींनी पाच ग्रॅम सालीचे पावडर घ्यायचे आहे आणि ते साधारणतः एक चमचा मधामध्ये मिक्स करून घेऊन सेवन करायचे आहे व सेवन केल्याच्या नंतर त्यावरती एक ग्लास कोमट पाणी घ्यायचे आहे असा हा उपाय रोज संध्याकाळी जीवनापूर्वी आपल्याला करायचा आहे आता प्रश्न येतो तो, तो डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींचा ज्या व्यक्तींना शुगर किंवा डायबिटीज आहे अशा व्यक्तींनी मध घेऊ नये तर विना मधाचा फक्त पावडरच घेऊन त्यावरती कोमट पाणी घ्यावे आता ज्या व्यक्तींना किडनी स्टोन किंवा मुतखडा याचा प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तींनी एक चमचा चूर्ण घेऊन ते दोन चमचे दह्यामध्ये मिक्स करून सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असे दोन वेळा ग्रहण करायचे आहे किंवा घ्यायचे आहे व त्यावरती कोमट पाणी घ्यायचे आहे सकाळी उपाशीपुटी घ्यावे आणि संध्याकाळी जेवणाच्या पूर्वी हा उपाय करावा हा उपाय मूळव्याध असो किंवा मुतखडा असो यासाठी किमान सात दिवस करायचा आहे सात दिवसात तुम्हाला चांगला परिणाम मिळेल तुमचा किडनी स्टोन पूर्णपणे निघून जाईल आणि मूळव्याध देखील पूर्णपणे कमी होऊन जाईल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि इतरांना शेअर करा धन्यवाद